नमस्कार, माझ्या सर्व प्रिय कामगार बंधूंनो, तांत्रिक कर्मचारी बंधूंनो आणि सर्व इंजिनियर बंधूंनो, मला सांगा ही कैफियत आपल्यामध्ये जो माणूस एकेकाळी काम करत होता तो वीज अपघातग्रस्त झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे त्याच्या कुटुंबाचे पहा कसे धिंडवडे चालू आहेत. लोक मला शिव्या देतात, म्हणतात की वा यांनी एम एस बीमध्ये नोकरी केली आणि एम एस बीच्या नावानेच खडे पोहत आहेत. अहो मंडळी, माझं म्हणणं असं, ड्युटी करणं वेगळं आणि आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करणं वेगळं. आपण नोकरी कशाकरता करतो? कुटुंबाच्या पालन पोषणाकरता. आणि तुम्ही ड्युटी करताना मेले आणि जर अशी तुमच्या कुटुंबाची वाताहत झाली तर मंडळी तुम्ही काय करणार? म्हणून माझी कळकळीची विनंती की बदलीला घाबरू नका, चार्जशीटला घाबरू नका, कशालाही घाबरू नका. सुरक्षा साधने, परमिट घेणे आणि सुरक्षेविषयीचे जेवढे नियम असतील तेवढे पाळून आणि ट्रेनिंग असल्याशिवाय कामं करू नका. तुम्ही मेले, तुमच्या कुटुंबाकडे पाहायला कोणाला रिकाम पण नाही. आप डुबे दुनिया डुबी, ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि याच्या पुढे मला एकाही कामगाराला श्रद्धांजली अर्पण करायची पाळी यायला नको. आजच मी एका कामगाराबद्दल पोस्ट टाकली आहे, अतिशय दुःखांतकरणाने टाकलेली आहे. मंडळींनो, या जगामध्ये कोणी मेलं काय, काय मेलं काय, कोणाला काही घेणं देणं नाही. प्रत्येकाला स्वतःची उन्नती करायची आहे. म्हणून मंडळींनो, पहिली स्वतःची सुरक्षा, स्वतःच्या कुटुंबाची सुरक्षा आणि नंतर बाकीच्या गोष्टी वेगळ्या. जीव देण्यासाठी काम करू नका. इथे जर तुमची खात्री आहे किंवा आपला जीव जाण्याची शक्यता आहे, या महावितरणच्या भानगडीत पडू नका. सुरक्षित जॉब पहा. पण इथं राहायचं असेल, सुरक्षा साधने वापरल्याशिवाय, परमिट घेतल्याशिवाय, ऑथरायझेशन असल्याशिवाय, सुरक्षा साधनं वापरल्याशिवाय कुठलंही कारण न सांगता काम करू नका. या सगळ्या गोष्टी असेल तरच काम करा. ह्या सगळ्या गोष्टी नसताना कोणीही तुम्हाला विहिरीत उडी मारा म्हणून सांगू शकत नाही किंवा तुम्हाला काम करा म्हणून सांगू शकत नाही. जास्तीत जास्त तुम्हाला चार्जशीट देतील, वॉर्निंग करतील किंवा बंदी करतील. पण ह्या गोष्टी मला वाटतं फार मोठ्या नाही. थँक्यू.